गेल्या काही दिवसांपासून राज्यात टोल नाक्यांचा मुद्दा चर्चेचा विषय ठरलाय. मनसेच्या काही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी या विरोधात आवाज उठवल्यानंतर पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या संदर्भात मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन मुद्दा मांडण्याची भूमिका जाहीर केली. या संदर्भात आज पुन्हा एकदा राज ठाकरेंनी पत्रकार परिषद घेऊन आपली सविस्तर भूमिका मांडली आहे. तसंच शिंदे फडणवीस सरकारला राज्यातील टोल नाके जाळून टाकण्याचा थेट इशाराही राज ठाकरे यांनी यावेळी दिलाय. राज ठाकरे यांनी आजच्या पत्रकार परिषदेत भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी टोलबाबत दिलेल्या आश्वासनांचे जुने व्हिडिओ दाखवले. तसंच टोलमाफीबद्दल देवेंद्र फडणवीस यांनी काल केलेल्या वक्तव्याचाही व्हिडिओ त्यांनी दाखवला आणि त्यानंतर त्यांनी राज्य सरकारला थेट इशाराच दिलाय. टू व्हीलर्स आहेत किंवा छोट्या गाड्या आहेत त्यांना आम्ही मुक्ती दिलेली आहे. केवळ कमर्शियल मोठ्या व्हेकलवरच टोल महाराष्ट्रातल्या टोलवर आपण त्या ठिकाणी घेतो आणि त्याचे पैसे राज्य सरकारच्या किटीतनं आपण त्या ठिकाणी दिलेले आहेत. हे खरंय, हे खरंय, म्हणजे याला धादांत खोटं असंच म्हणायचं ना. मग हे पैसे जात आहेत कुठे हे आपण, तुम्ही आज पत्रकार म्हणून इकडे आलेले आहात परंतु तुम्हाला देखील कुठेतरी ना कुठेतरी जाताना तुम्हाला टोल भरावेच लागतात. मग हे पैसे आपले कुठे जातात, कोणाकडे जातात? म्हणजे खऱ्या अर्थाने जर समजा आपण बघितलं तर टोल हा महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा स्कॅम आहे. आणि मला असं वाटतं की याची शहानिशा झाली पाहिजे. आता मी दोन दिवसांमध्ये मी जशी माझी वेळ मिळेल तसं मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे, त्यांच्याकडनं काय उत्तर येते ते बघू. अन्यथा आता उपमुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे जर समजा फोर व्हीलरला, थ्री व्हीलरला आणि टू व्हीलरला जर समजा टोल नाही आहे तर आमची माणसं तिकडे प्रत्येक टोल नाक्यावरती उभी राहतील आणि फोर व्हीलर, थ्री व्हीलर, टू व्हीलर यांना कोणत्याही प्रकारचा टोल लावू द्यायला जाणार नाही. आणि ह्याला जर समजा विरोध करायचा प्रयत्न केला तर हे टोल नाके आम्ही जाळून टाकू. पुढे काय सरकारला करायचं ते सरकारने करावं. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.